नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये कीबोर्डच्या मदतीने की, की शिवाय आपण कशा पद्धतीने टायपिंग करू शकतो याचे डेमोन्स्ट्रेशन देणार आहे यासाठी आपल्याला आपल्या स्मार्टफोनमध्ये जीबोर्ड असला पाहिजे जी बोर्ड हा एक कीबोर्ड आहे त्यावर मायक्रोफोनची सुविधा असते सॅम्पलसाठी मी एक हे वर्ड डॉक्युमेंट ओपन केले आहे याच्या सेटिंगमध्ये जाऊन याच्या लँग्वेजेस आधी बघा आणि ज्या ज्या लँग्वेजमध्ये आपल्याला टायपिंग करायच्या आहे त्या इथून सिलेक्ट करा उदाहरणार्थ या ठिकाणी मराठी मी सिलेक्ट केलेली आहे म्हणजे मराठीतून सुद्धा टायपिंग करता येईल अशा प्रकारे आपल्याला आवश्यक ते लँग्वेजेस सिलेक्ट करून आपण त्याचा उपयोग कसा करावा ते आता मी दाखवतो उदाहरणार्थ वर्ड डॉक्युमेंट ओपन केले आहे आता मी आपल्याला हा मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवणार आहे जो मायक्रोफोनचं चिन्ह आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं दिसेल लिसनिंग नाव किंवा स्पीक नाव असं आधी येतं त्यानंतर लिसनिंग असं येतं आणि असं आल्यानंतर आपण जे बोलतो ते तिथे टाईप व्हायला लागतं जी भाषा आपण सिलेक्ट केलेली असेल त्या भाषेत तिथे टायपिंग व्हायला लागतं आपण कोणती भाषा सिलेक्ट केलेली आहे ती आपण स्पेस बारवर बघू शकतो बघा या ठिकाणी मराठी टायपिंग होतं आहे मी हा माझा आत्ताचा आपण ऐकत असलेला आवाज रेकॉर्ड केल्यामुळे प्रत्यक्ष त्यावेळेस जो आवाज मी बोलत होतो तो रेकॉर्ड इथे झालेला नाही आपल्याला फक्त प्रत्यक्षात टायपिंग होताना दिसतं पण तुम्ही बघू शकता कि की कीबोर्डवर कोणतंही की मी प्रेस करत नाही आहे फक्त मायक्रोफोनचं चिन्ह ऑन करून त्या पद्धतीने जे मी बोलतो आहे ते रेकॉर्ड होत आहे आता या ठिकाणी मी भाषा बदलली इंग्रजी भाषा केलेली आहे आणि आता मी मायक्रोफोनच्या चिन्हावर क्लिक करून जे मी बोलतो आहे ते इंग्रजीमध्ये टाईप होते अशा पद्धतीने आपण जे बोलू ते टाइप होत राहतं फक्त आपल्याला कर्सर हलवण्यासाठी मॅन्युअली एंटर करावं लागते बैक स्पेस करावं लागेल आपण जितके स्पष्ट बोलू तितकी ती टायपिंग अचूक राहील तर हे ऍप्लिकेशन हे ची जी फॅसिलिटी आहे ती फक्त वर्डमध्ये असं नाही कुठेही जिथे जिथे टायपिंग करण्यासाठी आपण हा कीबोर्ड वापरू तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी ही फॅसिलिटी आपल्याला वापरता येईल उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मी ओपन केला आहे तिथेसुद्धा टायपिंगमध्ये या कीबोर्डची मदत होऊ शकते मायक पॉवर पॉईंट तयार करताना लॅपटॉपवर सोपे जाते आणि स्मार्टफोनवर अवघड जाते कारण टायपिंग करणे अवघड जाते कीबोर्ड छोटा असल्याने पण ह्या मायक्रोफोनच्या फीचरमुळे आपण नुसतं बोलून टायपिंग करू शकतो आपल्याला जी हवी ती भाषा आपण सिलेक्ट करून मायक्रोफोनच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तिथे स्पीक नाव आले की आपण बोलायला सुरुवात केली की ऑटोमॅटिक टायपिंग होते यासाठी आपल्याला हवी ती भाषा आपण बारमधून सिलेक्ट करणं गरजेचं आहे आपण जेवढं सलग बोलणार तेवढं सलग तिथे टायपिंग होतं अशा पद्धतीने टायपिंग होत राहता आपण भाषा प्रत्येक वेळेस बदलू शकतो प्रत्येक वाक्यासाठी भाषा बदलू शकतो जी भाषा आपण सिलेक्ट करू त्या भाषेत तिथे टायपिंग होईल आपण जे बोलू तेच त्या ठिकाणी टाईप होतं त्याचं ट्रान्सलेशन नाही होत अशा पद्धतीने पॉवर पॉईंट करणं शिक्षकांसाठी सोयीचं होईल ह्याच कीबोर्डचा उपयोग आता फेसबुकवरील पोस्टच्या संदर्भातही दाखवतो फेसबुकवरही आपण कॉमेंट करताना मराठी किंवा इंग्रजी दोन्हीमध्ये कॉमेंट्स करू शकतो टायपिंग करणे बऱ्याचदा अवघड जाते पण या ठिकाणी आपण फक्त बोललो मराठीत की मराठीत टाईप होईल इंग्रजी बोललो की इंग्रजीत टाईप होईल थोडक्यात हा कीबोर्ड आपण कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये चालू शकतो त्यातलं जे मायक्रोफोनचं फीचर आहे ते फीचर सर्वत्र चालू शकतो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये दाखवतो आहे सुद्धा आपल्याला टायपिंग करण्याची गती कमी असेल तरी ह्या फीचरचा वापर करता येईल आपण फक्त मायक्रोफोन प्रेस करा त्यानंतर स्पीक नाव आलं की आपण सलग बोललं की सलग त्या ठिकाणी टाईप होईल आपण ज्या भाषेत बोलू त्या भाषेत त्या ठिकाणी टाईप होते त्यात आपण करेक्शनसुद्धा करू शकतो सेंड करायच्या आधी अशा पद्धतीने हे एक फीचर आहे ज्याच्या मदतीने आपण कीबोर्ड प्रेस न करता केवळ बोलून टायपिंग करू शकतो हे फीचर गुगलच्या जी बोर्डमध्ये उपलब्ध आहे याचा वापर करून आपण स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ई कंटेंट तयार करू शकतो धन्यवाद